हम अक्सर सुनते हैं कि गरीबी के कारण कई किसान आत्महत्या करने के लिए मजबूर हो जाते हैं। तो कोई ऐसे भी किसान हैं जो आई हुई परिस्थितियों से लड़कर संघर्ष करते हैं। कुछ ऐसी ही कहानी है फिल्म इघन की, जो किसानों पर आने वाली परेशानियों के बारे में बताती है। ये फिल्म एक पारिवारिक फैमिली पर आधारित है, जिसमें कॉमेडी, लव स्टोरी और संघर्ष के बारे में बताया गया है। इस फिल्म के निर्माता है महेंद्र, निर्देशक है सुमेध, कथा लेखक है संदेश अहिरे और अरुण सावन ने। इस फिल्म में साधना सरगम, शाहिद मल्ल्या, जावेद अली इन्होंने अपनी आवाज़ दी है। इगन फिल्म के मुहूर्त के अवसर पर फिल्म से जुड़े सारे स्टार कास्ट मौजूद हुए। नाव विजय पाटिल, मी इगन या चित्रपटात ॲज अ लीड कॅरेक्टर अजिंक्य नावाचं कॅरेक्टर निभवतो आहे। तर त्या कॅरेक्टरमध्ये पॉझिटिव्ह रोल आहे माझा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्यातनं एक शेतकऱ्यांसाठी चांगला संदेश आम्ही पाठवतो आहे। तर त्या संदेशामागील दृश्य असं आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या वगैरे करू नये। तर तुम्हाला सिनेमातनं इगन या चित्रपटातून ॲक्शन, कॉमेडी, लव्ह स्टोरी, त्यानंतर असे चांगल्या प्रकारे सर्व काही सीन आहेत ते बघायला मिळतील। प्रत्येक सीनमधनं तुम्हाला एक चांगला घटक म्हणजे मुख्य काय घडणार या सीन मागे सर्व काही बघायला मिळेल। हा शेतकरींवर आधारित, म्हणजे मी एका गरीब घराण्यातील शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण मला शिक्षणाची आवड असते। तर ते आवडण्यातनं मला माझे वडील शेतकरी करतात, तर मी माझी इच्छा असते की मी शिक्षण करून माझ्या घराची परिस्थिती बदलावी। पण ते तसं न होता की मध्ये मध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम येतात, गावातील लोक त्रास देतात व ते त्रास मी सहन करून शिक्षण करत असतो आणि घरी घराकडे लक्ष देतो। केलेला एक हरणी चित्रपट, डायरेक्टर राजू मेश्राम, त्यात पण माझं लीड कॅरेक्टर आहे। आणि हा दुसरा चित्रपट येतो इगन, डायरेक्टर सुमित उमले सर आहेत। चित्रपटात एक पार्टी सॉन्ग आहेत, म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी अशा प्रकारे त्याचं टायटल नाव आहे। त्याच्यानंतर दोन सॅड सॉन्ग आहेत, एक लव्ह सॉन्ग आहे आणि दुसरं जे आहे ते कॉलेज जीवनावर आधारित आहे। असे 3 ते 4 सॉन्ग आहेत चित्रपटात, 4 सॉन्ग आहेत। बद्दल इगन या नावाबद्दल, इगन या मराठी त्याला म्हटलं जातं विघ्न, म्हणजे ते प्रत्येक कुटुंबाला वगैरे ज्या घराण्यात जे त्रास होतात वगैरे आणि शेतकऱ्यांना जे ज्यांनी आत्महत्या वगैरे करतात की त्यातनं म्हणजे एक संकट या शब्दाला इग्न असं नाव दिलेलं आहे। नंतर चित्रपट मिळेलच आणि या चित्रपटात माझी जी भूमिका आहे ती लोकांना नक्की आवडेल। हे टायटल चित्रपटाचं विशेष इगन म्हणजे मुसीबत, संकट, म्हणून आम्ही या चित्रपटाचं नाव इगन ठेवलेलं आहे। हिरोचा रोल आहे, तो रोल आहे एका शेतकरी पुत्राचा आणि शेतकरी पुत्र असल्यानंतरही त्याची एक जिद्द असते की आम्हाला नुसतं शेतीच नाही तर शेतीव्यतिरिक्त शिक्षणातून काहीतरी करायचं। आणि हिरोईनचा रोल जो आहे तो आहे एका MLA मुलीचा, तिला कोणा गोष्टीचं टेन्शन नाही आहे, पण तरीही ती इतक्या मोठ्या गोष्टी असूनही ती एका साधारण व्यक्तीच्या प्रेमात पडते, असा तो त्यांचा सब्जेक्ट आहे। फिल्म में टोटली 5 गाणे आहे और उसमें साधना सरगम जी ने एक लवनी गाई है, उसके बाद में शाहिद माल्या जी है, पामेला जैन जी है, जावेद अली जी है और मैंने भी 2 गाने गाए हैं। तो बॉलीवुड के जो मतलब सिंगर है उन्होंने भी हमारे मराठी इंडस्ट्री में मतलब ये फिल्म में गाया है। बहुत ही अच्छे गाने हैं इस फिल्म के और दर्शकों को बहुत ही मतलब पसंद आएंगे ऐसे गाने। हमने खुशी हो रही है, बहुत ही मतलब अच्छा लग रहा है कि बड़े बड़े स्टार कास्ट के साथ हम काम कर रहे हैं, जो कि हमारा सपना था कि मतलब ऐसा कुछ काम करें जो लोगों को दिखे। मेरा नाम है आरची बनकर और इस मूवी में मैं वंदना का कैरेक्टर प्ले कर रही हूँ, जो जो हमारे हीरो हैं विजय पाटिल, उनकी बहन का रोल है। आणि छान रोल आहे, काय कष्ट ती घेते, काय घुसमट असते तिची, पण ती बोलू नाही शकत, तर हे सगळं दाखवलं आहे। आणि ओवरऑल फार्मर्स बॅकग्राऊंड आहे, तर छान वाटतं आहे प्ले करायला आणि आवडतंय स्टोरी। ॲज अ सेड, इट इज टोटली ओवरऑल द फार्मर्स बॅकग्राऊंड, ऑल दो देर आर डिफरंट लॉट्स ऑफ एलिमेंट्स, लाईक देर इज कॉमेडी, देर इज लव्ह स्टोरी, देर इज प्रॉब्लम्स विच एव्हरी पर्सन इज बीन फेसिंग अप, असं खूप काही आहे। आणि ते मला वाटतं तुम्हाला जेव्हा स्टोरी तुम्ही मूवी पाहणार तेव्हा कळली तर जास्त बरं होईल, कारण खरंच मजा आली आहे मला शूट करताना। हाय, माझं नाव आकांक्षा, या मूवीमध्ये मी उषाचं कॅरेक्टर प्ले करते। एक जी बायको आहे ती, तिला काय त्रास होतो की नवरा आपलं घर सोडून, मुलं सोडून बाहेर भटकत असतो, बाकीचे प्रॉब्लेम्स सॉल्व करत असतो, तर अशा आधारे मला किती त्रास होतो हे त्याच्यात दाखवलेलं गेलं आहे। की शेतकऱ्यावर स्टोरी आहे की शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम होतो आणि ते किती किती गोष्टी हे करतात, म्हणजे प्रत्येक वेळी कर्जच मिळत नाही किंवा त्यांना शेतीमध्येच लॉस होतो म्हणूनच सुसाईड करतात असं नाही, तर बाकीच्या गोष्टीसुद्धा आहे त्याच्यामध्ये की ते थोडक्यात प्रॉब्लेम्स दाखवले आहेत त्याच्या। किसानों पर आधारित यह फिल्म दर्शकों को जरूर पसंद आएगी।